5 मिनट झालेली आहेत, आपण हे पाणी बाजूला काढूया। हे पिठलं या प्रकारे तयार झालेलं आहे, पण चण्याची डाळ म्हणजे पिठलं शिजायला जरा वेळच लागतो, त्याच्यामुळे आपल्याला जरा ते जास्त शिजवावं लागतं, तर ते छान होतं, खमंग होतं। 5 मिनटात होत नाही, किमान 10-12 मिनटं ही पिठलं शिजायला लागतात मंद गॅसवर, त्यामुळे सुरुवातीचे 2-3 मिनटं हे फास्ट गॅस असावा आणि नंतर मग बारीक करून ठेवावं, आणि नंतर आपण त्याच्यात गरम पाणी घातलेलं जास्त बरं। आता बघा, मी ह्याच्यावर झाकण ठेवलेलं आणि आता हे वरतून कोथिंबीर टाकलेली आहे। आता ही असं सुकं ठेवलं ना तरी ते घट्ट होणार आहे, म्हणून आपण थोडंसं पातळच करू, म्हणजे आपल्याला पोळीबरोबरही खाता येईल आणि भाताबरोबरही खाता येईल। आणि शेंगाही शिजलेल्या आहेत, सुरुवातीची 5 मिनटं आणि आत्ताची 10 मिनटं शेंगा चांगल्या शिजलेल्या आहेत। झाकणावरचंच गरम पाणी मी त्यामध्ये टाकलेलं आहे, चमचा जास्त उचलायचा नाही, तो आतमध्येच फिरवायचा, त्याच्यामुळे उडत नाही पिठलं, मी आता गरम गरम बाहेर उडेल। अतिशय छान असं पिठलं झालेलं आहे, तुम्हाला नुसत्या हिरव्या मिरचीवर करायचं असेल हिरव्या मिरचीवर करा, तिखटाचं करायचं आहे मसाल्याचं पण करू शकता तिखटाचं, पण हे येलो पिठलंच असतं शेंगांचं, अतिशय छान लागतं। अजून 5 मिनटं तुम्ही झाकण ठेवून घ्या आणि नंतर तुम्ही हे पिठलं खाऊ शकता। तुम्हाला माझी आजची शेवग्याच्या शेंगांची खमंग रेसिपी आवडली असेल तर मला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला कोणतेही पैसे लागत नाहीत किंवा ते तुमच्याकडे सतत व्हिडिओज येतही नाहीत, तुम्ही फक्त सबस्क्राईब करून आपली आवड दाखवायची आहे। थँक्यू।